एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं, पक्षसुद्धा अडचणीत आला. या संकटाचं गांभीर्य ओळखत उद्धव ठाकरे यांनी तेव्हा थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता असा गौप्यस्फोट खुद्द फडणवीस यांनीच केला आहे. एवढंच नाही तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी ऑफरही उद्धव ठाकरेंनी दिली होती असंही फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. पण त्याचवेळी आपण ती ऑफर नाकारत शिंदेंना दगा देणार नाही असं स्पष्ट केलं होतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर ठाकरेंतर्फे आता पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी अशी ऑफर दिली होती याची कबुली दिली आहे, पण त्याचं कारण सांगत फडणवीसांवर जोरदार टीकाही केली आहे. फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली. विरोधी पक्ष नेते होते तेव्हा आणि नंतर पूर्वीचे फडणवीस आणि आताच्या फडणवीसात खूप फरक दिसतो आणि त्यांना छंद का जडलाय मला माहीत नाही. स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याची राजकारणामध्ये एकमेकांशी आपण नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडामोडी घडत असताना फडणवीस विरोधी पक्ष नेते होते. माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून जात होते त्यावेळेला. अशा वेळेला विरोधी पक्ष नेते किंवा जे सरकार बनवू इच्छितात त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलले असतील आणि बोललेले आहेत, ठीक आहे. ते इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून ते काय सांगू इच्छितात हे जरा पाहावं लागेल. बरं, असं आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचीच ऑफर दिली होती ना, आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नाही. दिल्ली की मर्जी है ये, ठीक है, एन्जॉय करा सनसनाटी.